नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। स्वर गणेशच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी गणेश आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, पहिल्या एपिसोडमध्ये आपण मध्यसप्तक, मंद्रसप्तक आणि तारसप्तक याची माहिती पाहिली, आणि जर आपण ती माहिती पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला त्याची लिंक देईन। कृपया ती माहिती सर्वप्रथम बघून घ्या, कारण आपल्याला प्रत्येक टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे, त्यामुळे प्रत्येक एपिसोड तुम्ही पाहणं आवश्यक आहे। त्यासाठी पहिला एपिसोड मिस करू नका। जर पहिला एपिसोड मिस केला तर सुराबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळणं फार कठीण होईल। तर सर्वप्रथम पहिला एपिसोड बघायचा आहे तुम्हाला आणि दुसऱ्या एपिसोडकडे वळायचं आहे। तर आपण सुरू करत आहोत दुसऱ्या एपिसोडमध्ये। तर मित्रांनो, दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत शुद्धस्वर। तर शुद्धस्वर काय असतात, शुद्धस्वरांचे अलंकार काय असतात, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सरळ अलंकार आपल्याला या एपिसोडमध्ये अभ्यासायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण शुद्धस्वरांमध्ये सारे गम पदनिसा या अलंकाराचा आपण अभ्यास करणार आहोत। हा अलंकार खरं तर आरोही पद्धतीमध्ये आणि अवरोही पद्धतीमध्ये या दोन पद्धतीमध्ये गायला जातो। मित्रांनो, आरोही पद्धत म्हणजे क्रमाक्रमाने वरती जाणं, एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर, दुसऱ्या स्वरावरून तिसऱ्या स्वरावर, ज्याप्रमाणे आपण क्रमाक्रमाने सीडीने वरती जात असतो त्याचप्रमाणे क्रमाक्रमाने आपल्याला प्रत्येक सुरावरून प्रवास करत वरती जायचं आहे। तर त्याला आरोही अंग असं म्हटलं जातं। आणि अवरोही अंग म्हणजे वरून खाली येणं, म्हणजेच ज्याप्रमाणे आरोहामध्ये आपण चढत्या क्रमाने वरती जातो त्याचप्रमाणे अवरोहामध्ये उतरत्या क्रमाप्रमाणे वरून खाली येणं, म्हणजेच उत्तरोत्तर स्वरांच्या स्वरूपात वरून खाली येणं। उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो, आता सारेगम पदनिसा आपल्याला गायचं आहे। सारे झालं आरोही अंग, म्हणजेच चढता क्रम, म्हणजेच सा पासून रे, रे पासून ग, ग पासून म, आणि असं उत्तरोत्तर वरच्या सापर्यंत असं आपण क्रमाक्रमाने वरती चढत जातो। परत एकदा ऐका, सा रे ग म प ध नी सा, अशा पद्धतीने आपण वरच्या सापर्यंत गेलो। आता वरून खाली येणं म्हणजेच याला उत्तरोत्तर खाली येणं, म्हणजेच अवरोही अंग असं म्हटलं जातं। तर अवरोही अंग म्हणजे उलटं यायचं आपल्याला, सानी ध प म ग रे सा। ओके, आता आरोह आणि अवरोह दोन्हीही एकत्र गायचे आपल्याला, सा रे ग म प ध नी सा। त्यानंतर सा नी ध प म ग रे सा। आता या शुद्ध स्वरांचा आपण अभ्यास करणार आहोत, परंतु हा अभ्यास एकदम समजून उमजून हळूहळू करायचा आहे। आता सारे गम पदनिसा मी आपल्यासमोर फार स्लो पद्धतीमध्ये, याहीपेक्षा स्लो गाता आलं तर आपण गायचं आहे, आणि त्यानंतर हळूहळू याचा स्पीड वाढवायचं आहे, म्हणजे एका दिवसातच नाही भरपूर रियाज करून स्पीड वाढवायचं आहे। आता ह्याचा स्पीड आपण थोडासा वाढवतो किंचितसा, सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा। नंतर हळूहळू आणखीन वाढवायचंय, सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा। अशा पद्धतीने याचा स्पीड वाढवायचं आहे। त्याचप्रमाणे हे प्रत्येक अलंकार आपण जो करणार आहोत तो आकाराच्या स्वरूपात देखील गायचं आहे। अशा पद्धतीने, आणि आकाराचं महत्त्व मी तुम्हाला नंतर सांगेन की आकारामध्ये याला कसं ट्रान्सफर करायचं आणि कसं, याच्यावरती आपण एक वेगळा एपिसोड घेऊ, परंतु तत्पूर्वी आपण सरळ स्वरूपामध्ये गायले जाणारे अलंकार पाहूया। तर हा सरळ स्वरूपामध्ये वरती जाणारा आणि वरून खाली येणारा असा हा अलंकार, साधा सोप्पा, जो बेसिक लेवलला आपल्याला सर्वांना
सगळं सर्व सगळ्याकडे संगीत विद्यालयामध्ये शिकवला जातो. हा साधा सोपा अलंकार आहे, सर्वांनी हा घोटून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. आणि त्याच्यानंतर एकच स्वर दोन वेळा गायचा आहे. ओके, तर हा एक अलंकार आहे. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. यामध्ये पहिल्या अलंकारासारखंच गायलंय आपण, फक्त एक अलंक एकच स्वर दोन वेळा गायलेला आहे. ओके, पुन्हा याचा स्पीड वाढून थोडासा. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. ओके, आता याच्यानंतर दोन सुरांचा अलंकार आपल्याला गायचा आहे. हालांकी पहिला जो होता तो दोन सुरांचाच होता, परंतु रिपिटेशनमध्ये होता. ओके, याला रिपिटेशन अलंकार, एकच स्वर वारंवार गाणं याला रिपिटेशन प्रमाणे गायलेला अलंकार म्हणू शकतो आपण. तर दुसरा अलंकार आहे दोन स्वरांचा अलंकार. ओके, सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. थोडासा फाकिंसीचा फास्ट गाऊन सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा. अशाप्रमाणे वेगवेगळ्या तीन लाईनमध्ये तुम्हाला या अलंकारांचा अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लगेचच नाही करायचं आहे, एकदा गायला मी त्याच्यानंतर थोडासा फास्ट केला असं नाही. जवळजवळ 25-30-100 वेळा तुम्हाला एकाच लईमध्ये त्याचा त्या अलंकाराचा अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा स्पीड वाढवायचा आहे, एकदम त्याचा स्पीड वाढवायचा नाही आहे. ओके, आता तीन स्वरांचा अलंकार आपण बघणार आहोत. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा अवरोह सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा. किंचितशी लय वाढवायची आपल्याला. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा. अजून फास्ट लय करायची. सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध नि ध प ध प म प म ग रे ग रे सा. अशा पद्धतीने हा झाला तीन स्वरांचा अलंकार. ओके, आणि आपल्याला आता चार स्वरांचा अलंकार, एक एक अलंकार एक एक स्वर वाढवत वाढवत आपल्याला हा अलंकार गायचा आहे. सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा. किंचितशी लय वाढून
सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प ध नि सा सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे म ग रे सा। आता पाच स्वरांचा अलंकार। सा रे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे प म ग रे सा सा रे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे प म ग रे सा। आणखी थोडं फास्ट। सा रे ग म प रे ग म प ध ग म प ध नि म प ध नि सा सा नि ध प म नि ध प म ग ध प म ग रे प म ग रे सा। अशा पद्धतीने आपल्याला शुद्ध स्वरांच्या अलंकारांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो। अलंकार ही संकल्पना म्हणजे ज्याप्रमाणे अलंकार म्हणजे दागिना कसा असतो, प्रत्येक मणी एकामेकामध्ये गुंतलेला असतो, गुंफलेला असतो आणि तो एक अलंकार खूप सुंदर बनतो, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सुरांचा एक अलंकार बनवायचा आहे। हे अलंकाराचं एक छोटंसं उदाहरण म्हणू शकतो आपण, तर त्याप्रमाणे आपल्याला सुरांचा एक अलंकार बनवायचा असतो आणि तोच अलंकार आपण या ठिकाणी शिकत आहोत मित्रांनो। तर अलंकार ही संकल्पना आपल्याला समजली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपला निरोप घेतो, परंतु पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये आणि त्यावेळेस आपण वक्र अलंकारांचा थोडासा अभ्यास करणार आहोत। वक्र अलंकार काय असतात, कसे असतात ते मी आपल्याला सांगणार आहे, तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूच नक्कीच। तोपर्यंत जय महाराष्ट्र।